केला तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा बाहुलो. अजून कोणी आपले युट्यूब चॅनल सबस्क्राइब नाही केले तर लगेच सबस्क्राइब करा. आपला आजचा जो व्हिडिओ बाहुलो चेटस प्री होतो पुढे तुम्हाला दाखवण्यात येईल. व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे. चला बाहुलो आपल्या आजच्या व्हिडिओच्या टॉपिक वर जाऊया. जय महाराष्ट्र. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल वायर क्रिएशनवरती. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास झालेला आहे, कारण तो आपण बीट सिंग इफेक्टवरती बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ आपण अलर्ट मोशन ॲपमधून बनवलेला आहे. जर तुम्हाला अलर्ट मोशन विदाउट वॉटरपार्क ॲप हवे असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथे तुम्हाला अलर्ट मोशन विदाउट वॉटरमार्क ॲप हे पिनड मेसेजमध्ये भेटून जाईल. त्यासोबतच आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करा आणि आजच पहिल्यांदाच चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशा प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग आपण मराठीमधून शिकवत असतो. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे त्याचे जे मटेरियल आहे ते आपल्या वेबसाईटवरती तुम्हाला भेटून जाईल. वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. त्यासोबतच आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर लगेच आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या. इंस्टाग्रामची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्यासोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुपही आहे, त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. ओके, तर चला मित्रांनो, जरा वेळ न घालवता आपला जो आजचा काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. चला भावांनो, तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीट मार प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे भावांनो. आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल, तर इथून व्हिडिओची आपण सुरुवाती लिहूया आणि आपलं जे ऑडिओ सॉंग आहे ते आपण सुरुवातीला ॲड करून घ्यायचं आहे. तर इथे प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि ऑडिओवरती क्लिक करून व्हिवॉलवरती क्लिक करायचं आहे आणि आपलं जे ऑडिओ सॉंग आहे ते इथून ॲड करून घ्यायचं आहे. ऑडिओ सॉंग ॲड केल्यानंतर ही जी वायर क्रिएशनची लेअर आहे ती इथून डिलीट करून घ्यायची आहे. लेअर डिलीट केल्यानंतर हे ऑडिओ सॉंगच्या थोडंसं पुढे प्रेस करून हे ऑडिओ सॉंग सगळ्यात खाली खेचून घ्यायचं आहे. ऑडिओ सॉंग सगळ्यात खाली खेचून घेतल्यानंतर भावांनो, आता आपण एक ओव्हरलेचा व्हिडिओ ॲड करून घेणार आहोत. तर इथे प्लसवरती क्लिक करूया आणि इमेज अँड व्हिडिओवरती क्लिक करून व्हिवॉल्ववरती जाऊन आपला मटेरियलचा जो फोल्डर आहे तो ओपन करायचा आहे. मटेरियलचा फोल्डर ओपन केल्यानंतर हा जो ओव्हरलेचा व्हिडिओ तुम्हाला दिसतोय तो इथून आपण ॲड करून घ्यायचा आहे. आणि व्हिडिओ ॲड केल्यानंतर नेक्स्ट बीटवरती येऊन राहिलेला जो व्हिडिओ आहे तो या ऑप्शनवरून ट्रिम करून घ्यायचा आहे भावांनो. आणि व्हिडिओ ट्रिम केल्यानंतर तर इथे प्लसवरती क्लिक करायचा आहे आणि इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन व्हिवॉल्ववरती जाऊन आपला मटेरियलचा फोल्डर ओपन करून घ्यायचा आहे आणि इथून एक इमेज ॲड करून घ्यायची आहे. इमेज ॲड केल्यानंतर नेक्स्ट बीटवरती यायचं आहे आणि राहिलेली जी इमेज आहे तिथून ट्रिम करून घ्यायची आहे. भावांनो, अशाच प्रकारे दोन बीटच्या मध्ये सगळ्या इमेजेस तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत. मी आता करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. ओके, तर चला भावांनो, अशा प्रकारे आपण दोन बीटच्या मध्ये सगळ्या इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता, तर तुम्ही सुद्धा या लहान लहान ज्या इमेजेस आहेत त्या बरोबर ॲड करून घ्यायचे आहेत. आणि इमेजेस ॲड केल्यानंतर आता आपण फर्स्ट बीटवरती येऊया भावांनो. तर इथून मी आता फर्स्ट बीटवरती येतो आणि फर्स्ट बीटवरती आल्यानंतर इथे प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन व्हिवॉल्ववरती जाऊन आपला मटेरियलचा फोल्डर ओपन करायचा आहे आणि तिथून ही जी ब्लॅक पीएनजी आहे ते ॲड करून घ्यायची आहे. पीएनजी ॲड केल्यानंतर इथून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन ही पीएनजी एवढ्याशी खाली खेचून घ्यायची आहे आणि इथून बॅक येऊन व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत ही पीएनजी खेचून घ्यायची आहे. पीएनजी शेवटपर्यंत खेचून घेतल्यानंतर भावांनो, पुन्हा व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि इथून प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन व्हिवॉल्ववरती जाऊन आपला मटेरियलचा फोल्डर ओपन करायचा आहे आणि ही जी श्रद्धा नावाची पीएनजी आहे ते ॲड करून घ्यायची आहे. पीएनजी ॲड केल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी यायचं आहे आणि शेवटपर्यंत ही पीएनजी खेचून घ्यायची आहे. पीएनजी शेवटपर्यंत खेचून घेतल्यानंतर पुन्हा आपण व्हिडिओच्या सुरुवातीला येऊया आणि इथून फर्स्ट बीटवरती यायचं आहे आणि इथून मधून ही जी पीएनजी आहे ती ट्रिम करून घ्यायची आहे आणि ही जी पहिली पीएनजी आहे तिथेच मध्ये ठेवायची आहे आणि इथून जी ट्रिम केलेली पुढची जी मोठी पीएनजी आहे त्याच्यावरती क्लिक करून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन ही जी पीएनजी आहे त्याची कोपऱ्यात सेट करून घ्यायची आहे भावांनो. आणि इथून बॅक येऊन आता आपण आपला लोगो ॲड करून घेऊया. तर इथून पुन्हा फर्स्ट बीटवरती यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन व्हिवॉल्ववरती जाऊन आपला लोगोचा जो फोल्डर आहे तो ओपन करून घ्यायचा आहे भावांनो. आणि इथून आपली जी आपला जो लोगो आहे तो ॲड करून घेऊया आपण. आणि लोगो ॲड केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन या लोगोची साईज थोडी कमी करून घ्यायची आहे भावांनो. आणि इथे असा लोगो सेट करून घ्यायचा आहे.
इथे लोगो सेट केल्यानंतर हा सुद्धा लोगो व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत लोगो खेचून घ्यायचा आहे भावांनो. आणि लोगो शेवटपर्यंत खेचून घेतल्यानंतर भावांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती शेकीपेड प्रेझेंटची लिंक भेटून जाईल. आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट भावांनो तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल तर तुम्ही बघू शकता. तर इथून इफेक्ट नंबर 1 जो आहे तो आपण सुरुवातीला कॉपी करून घ्यायचा आहे. आणि इफेक्ट नंबर 1 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचा आहे. बीटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर इथून थोडंसं आपण पुढे येऊया आणि इथून थोडंसं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर मी तो तुम्हाला लेअर जे आहे ते ॲड करून दिलेले आहेत. तर इथून थोडंसं पुढे यायचं आहे. इथं तुम्हाला इफेक्ट नंबर 1 ची लेअर दिसेल. तर इथून या दोन इमेजेसला इफेक्ट नंबर 1 आहे. इथं तुम्हाला खाली लेअर मी ॲड करून दिलेली आहे. तर तिथून वरती यायचं आहे. आणि तिथल्या ज्या दोन इमेजेस आहेत त्या दोन इमेजेसला इफेक्ट नंबर 1 जो आहे तो भावानं पेस्ट करून घ्यायचं आहे. आणि तिथून पुन्हा खाली यायचं आहे. आणि इथून पुढे बघायचं अजून कुठे आहे. तर इथल्या सुद्धा दोन इमेजेसला इफेक्ट नंबर 1 आहे भावांनो. तर इथे सुद्धा आपण इफेक्ट नंबर 1 पेस्ट करून घ्यावा भावांनो. तुम्हीही इथल्या ज्या चार इमेजेस आहेत जे तुम्ही तुम्हाला लेअर ॲड करून दिलेले आहेत त्या लेअरला आणि सॉरी त्या इमेजेसला इफेक्ट नंबर 1 भावानं पेस्ट करून घ्यायचा आहे. आणि इफेक्ट नंबर 1 पेस्ट केल्यानंतर पुन्हा आपल्या शेकीपीड प्रेझेंटवरती यायचं आहे. आणि इथून इफेक्ट नंबर 2 आता आपण भावानं कॉपी करून घेऊया. इफेक्ट नंबर 2 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. आणि बीटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर इथून थोडंसं आपण पुढे येऊया भावांनो. तर इथेसुद्धा मी तुम्हाला लेअर ॲड करून दिलेले आहे इफेक्ट नंबर 2 ची. इथून थोडंसं पुढे आल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल. तर इथल्या थोडंसं झूम कमी करतो. तर इथल्या ज्या एवढ्या इमेजेस आहेत तेवढ्या सगळ्या इमेजेसला इफेक्ट नंबर 2 आहे. इथून स्टार्ट होते भावांनो तुम्हाला बीट सांगतो 16.22. तिथून लहान लहान बीट स्टार्ट होत आहेत 21.23. याच्यामध्ये जेवढ्या इमेजेस आहेत त्या सगळ्या इमेजेसला भावांनो इफेक्ट नंबर 2 आहे. भावांनो मी आता देऊन घेतो तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. ओके तर चला भावांनो अशा प्रकारे आपण इफेक्ट नंबर 2 सुद्धा पेस्ट करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. तर इफेक्ट नंबर 2 पेस्ट केल्यानंतर पुन्हा आपल्या शेकीपीड प्रेझेंटवरती यायचं आहे. आणि इथून इफेक्ट नंबर 3 जो आहे तो इथून कॉपी करून घ्यायचा आहे भावांनो. आणि इफेक्ट नंबर 3 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. आणि बीटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर इथून थोडंसं आपण पुढे येऊया. इथपर्यंत यायचं आहे जिथपर्यंत लहान लहान इमेजेस नाही आहेत तिथपर्यंत. म्हणजेच 21.23 बीटवरती यायचं आहे. आणि इथून खालच्या इथून पुढच्या म्हणजे या बीटच्याच पुढच्या जेवढ्या इमेजेस आहेत लहान लहान म्हणजे इथपर्यंत तुम्ही बघू शकता. तर 24.8 सेकंदापर्यंत लहान लहान बीट्स आहेत. तर याच्यामध्ये जेवढ्या इमेजेस आहेत त्या सगळ्या इमेजेसला इफेक्ट नंबर 3 भावांनो पेस्ट करून घ्यायचा आहे. मी आता करून घेतो तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. ओके तर चला भावांनो अशा प्रकारे आपण इफेक्ट नंबर 3 सुद्धा भावांनो पेस्ट करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. तर इफेक्ट नंबर 3 पेस्ट केल्यानंतर आपल्या शेकीपीड प्रेझेंटवरती यायचा आहे. आणि इथून शेवटचा जो इफेक्ट राहिलेला आहे आपला इफेक्ट नंबर 4 तो इथून आता आपण कॉपी करून घेऊया. आणि इफेक्ट नंबर 4 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचा आहे. आणि बीटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर आता जेवढ्या इमेजेस राहिलेले आहेत ज्या इमेजेसला आपण कोणताही पेड दिलेला नाही म्हणजे ते सुरुवातीच्या सुद्धा इमेजेस आहेत मध्ये इफेक्ट नंबर आपण 1 दिलेला आहे 2 दिलेला आहे आणि लहान लहान इमेजेसला आपण 3 दिलेला आहे. तिथून जेवढ्या राहिलेल्या इमेजेस आहेत त्या सगळ्या इमेजेसला इफेक्ट नंबर 4 जो आहे तो भावानं पेस्ट करून घ्यायचा आहे. मी आता करून घेतो तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. ओके तर चला भावांनो अशा प्रकारे आपण इफेक्ट नंबर 4 सुद्धा पेस्ट करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. तर इफेक्ट नंबर 4 भावानं पेस्ट केल्यानंतर आपला व्हिडिओ झालेला आहे. आणि व्हिडिओ एकदम कडक आणि भावानं जबरदस्त झालेला आहे. तुम्ही सुद्धा ट्राय करा भावानं बनवायचा. आणि व्हिडिओ समजला नसेल तर भावानं व्हिडिओ पुन्हा बघा. पण भावानं व्हिडिओ एकदम कडक झालेला आहे विषयच नाही. तर आता आपण आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेऊया. इथून असं शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. भावांनो आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाऊ. भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.